मागच्या 10 वर्षापासून शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं माजलगाव शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केला जातात, ज्याच्यामध्ये की मागच्या 7 वर्षापासून मुख्यत्वाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो. तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी माजलगावकरांना एक वेगळं काहीतरी दाखवण्यात आलेलं आहे. त्या संकल्पनेतून याही वर्षी आपण बीड जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळं करावं. आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळीचा प्रयोग कधीच झालेला नाही. तर छत्रपती आर्ट ग्रुप परभणी यांच्या वतीनं ज्यावेळेला आम्हाला माहिती देण्यात आली, त्यावेळेला आम्ही बीड जिल्ह्यातली प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी 25,000 स्क्वेअर फूटमध्ये रांगोळी बनवण्याचा निर्णय घेतला. 8 दिवसापासून हे रांगोळीचं काम चालू आहे आणि आत्तापर्यंत ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी 50 ते 60 क्विंटल रांगोळी यासाठी गेलेली आहे. एक पाठीमागं लातूरला एक हा रांगोळीचा प्रयोग झाला होता. त्या संकल्पनातून आपण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं दाखवत असतो. अशा उद्देशाने बीड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत हा प्रयोग झालेला नव्हता. तर बीड जिल्हा शिवप्रेमीसाठी आपण बी काहीतरी एक वेगळं करावं अशा संकल्पनेतून आपण यावर्षी छत्रपती शिवराय यांची 25,000 स्क्वेअर फूटमध्ये रांगोळी स्वीकारली आहे. हे आत्तापर्यंतच्या मागच्या शिवजन्मोत्सवाचा आढावा घेता यावर्षी नेपाळसाठी नेपाळमध्ये जो काही पुरस्कार वितरण सोहळा होतो, या शिवजन्मोत्सव सोहळ्याचा पूर्ण यावेळेचा डाटा नेपाळ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मागवण्यात आलेला आहे. सर्वप्रथम तर आपल्या रयतेच्या राजाचा आमच्यावर फार मोठं देणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप भव्य दिव्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं थोडेशा आम्ही संकल्पना घेऊन त्या आपल्या महाराजांचं काहीतरी करावं बाबा, आम्ही जनतेसमोर आणावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही ही पोर्ट्रेट रांगोळी केली आहे. महाराजांना आम्ही पोर्ट्रेट रांगोळीद्वारे लोकांसमोर आणू इच्छित होतो. या पहिले आम्ही परभणीमध्ये केली होती रांगोळी, ती आमची जवळपास 13,000 स्क्वेअर फूटची होती आणि इथं आम्ही केलेली आहे, जी महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असेल एवढी मोठी रांगोळी आहे, जी आम्ही 25,000 स्क्वेअर फूट एवढ्या अंगणात व्यापलेली आहे. पूर्ण आमचा मानस असा आहे की आम्ही ही जी 25,000 स्क्वेअर फूटची रांगोळी केलेली आहे, याच्या पुढे आम्ही अजूनही मोठी करायचा विचार करतो, जवळपास 30 ते 50 स्क्वेअर फूटची अशी फक्त असं प्लॅन आहे आणि ही नक्कीच साकार होईल ह्याच्या पुढे. अंदाजे 28,000 स्क्वेअर फूट याच्यामध्ये ही रांगोळी साकारलेली आहे आणि अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात मला काही कल्पना नाही, पण माजलगावमध्ये पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये निश्चितच ह्या रांगोळीच्या निमित्तानं एक वेगळी ओळख माजलगावच्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. फार मोठी शोभायात्रा या ठिकाणी निघणार आहे, त्याच्यासाठी बाहेरचे वाद्य पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत, त्याचबरोबर विविध कसरती यांचंही प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या 31 जोडप्याची मिरवणूक आणि अशा पद्धतीनं ही संपूर्ण शोभायात्रा मैदानावरती पोहोचेल आणि त्याच्यानंतर सामूहिक विवाहाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. जवळजवळ 30 ते 40 हजार लोक या ठिकाणी जमतील असा प्राथमिक अंदाज आहे, त्याहीपेक्षा जास्त लोक जमू शकतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.